मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे त्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री महोदयांनी ते मराठवाड्यात बैठक होती माहिती आहे का तुम्हाला आणि सरकारने असा लवाजामा आणि एकदम आय म्हणजे एकदम रुबाबात ते रामा इंटरनॅशनल फार मोठं त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल आहे तीस रूम बुक केल्या होत्या तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे मराठवाड्यामध्ये आता जेवढा महाराष्ट्रात पैसा आहे तेवढा फक्त मराठवाड्यात वाटायचं आहे कारण मराठवाड्यामध्ये मागच्याच पंधरा दिवसापूर्वी ते मराठा आरक्षण नाही की ते माग मागतात कार्यकर्ते तिथं लाठीचार्ज केला होता या सरकारने मग आता सरकारची एवढी बदनामी झाली उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा लोकांनी एवढा मागितला सगळी प्रचंड लोक नाराज आहेत आणि मग आता ह्यांच्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल विरोधी पक्षांनी जिवंत असल्यासारखं एवढी टीका केली अरे तुम्ही दुष्काळी मराठवाड्यात जात आहे पाऊस नाही दुष्काळ पडला आहे आणि लोकांची पिकं करपून गेली अत्यंत वाईट परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या म्हणजे तुम्ही विदर्भात जरी गेलात तरी पाऊस पडलेला नाही पश्चिम महाराष्ट्रात कोकणात तेवढासा मनावासा पाऊस पडलेला नाही तरी पण मराठवाड्यातली परिस्थिती त्याच्यापेक्षा भयानक काय नेहमी आसमानी सुलतानी संकट असतात आणि मग सरकारचं मग केंद्र सरकारचं राज्य सरकारचं हे पण संकट तसं भयानक असत मला तुम्हाला हे सांगायचंय की दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलच्या मिटिंगा झोडायच्या आणि एकदम कचून खायचं प्यायचं आयुष्य आराम करायचा आहेत ना तिथं शासकीय विश्रामगृह आहे, आहे सुभेदारी आहे बरेच आहे तिथ आपण पण लाभ घेतलाय आता भविष्यात आपण जिथं जिथं जाऊ ते तुम्हाला मी दाखवण्याचा पण प्रयत्न करेन सुभेदारी एवढं सुंदर असताना सात वर्षांनी मराठवाड्यामध्ये त्या संभाजीनगरमध्ये बैठक घेणार पण देणार काय मराठवाड्याला आकडे एवढे फुकतील ना, ना तुम्ही परेशान व्हाल मराठवाड्याचा जेवढा खर्च आता त्या काय पॅकेज घोषणेवर होईल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या योजनावर ते ठिकाणी आकडेवारी खर्च करतील चाळीस हजार कोटी काहीतरी खर्च करणार आहेत किंवा घोषणा करणार आहेत अशी कुजबूज आहे खरा आकडा तर माहीतच नाही एवढे मराठवाड्यासाठी क्रांतीची भूमी आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आता काही दिवसावरच येतोय त्याला सुद्धा प्रशासन कचून पैसे खर्च करेल काहीच अडचण नाही मराठवाड्यावर किती खर्च होणार आहेत तेवढेच पैसे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहेत एकदम लक्झरियस कार्यक्रम आहे जेवढी विरोधकांनी ताणून टीका केली मुख्यमंत्र्यांनी हॉटेलच सोडलं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेवटी रेस्ट हाऊसलाच त्या ठिकाणी मुक्काम करायचं जाहीर केलं गाड्यांचं काय अहो एका एका गाडीची साधारणत तीनशे गाड्या बुकिंग झाली असं म्हणतात पन्नासच असतील हरकत नाही चला कशाला तीनशे पर्यंत जायचं पर डे एका गाडीचं रेंटनी भाडं किती असेल हो जर कुणी टुरिस्टवाले असतील किंवा गाड्या भाड्याने देत असतील त्यांना विचारा स्वतः असतील तर खाली कमेंट करून सांगा प्रत्येकी गाडीचं दिवसाचं भाडं किती असत आपण दोनशे किलोमीटरची रेंज जरी ठरवली किंवा पर डेच भाडं जरी ठरवलं काय प्लेननी फिरणार आहेत का संभाजीनगर मध्ये ह्या बैठकीतून त्या ठिकाणी तिथून तिथं का दौरा करणार आहेत मराठवाड्यातला प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का छत्रपती का संभाजीनगर मधल्या दोन गावातल्या बांधावर गेले म्हणजे अख्खा मराठवाडा समजला तुम्हाला काय त्या बैठकीच्या निमित्ताने ज्या गाड्याची बुकिंग केलीय ना साहेब पर डे आठ हजार रुपये भाडं त्या गाडीला ठरवलंय किती पैसा खर्च करणार जनतेचा आहे खिश्यावर दरोडा टाकणार जनता काहीच बोलत नाही विरोधी पक्ष बोलत। तरी बोलतो थोडाफार ताकदीनं नाही बोलत नाहीतर यायची ईडीची नोटीस लागायचा भुंगा काहीतरी पाठीमागं बर हे सरकार आहे म्हणून मी बोलतोय आणि दुसरं सरकार असतं तर बोललो नसतो का अजिबात असं काय नाही चुकीला माफीच नाही त्यांनी काय केलं नाही म्हणून हे सत्तेवर आले ना ठीक आहे हे असंविधानिक सरकार आहे असंविधानिक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असं संजय राऊत म्हणतात माझा काही संबंध नाही काय बोलायचं राऊतांना बोला पण जनतेचा एवढा पैसा खर्च करायचा किती उद्योग नवीन मराठवाड्यामध्ये आणणार आहेत देशातून आहे का काही त्याची आकडेवारी काही नाही गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं एकदम लक्झरियस हॉटेल रूम्स आणि सगळं लवे जमा करायचा शासन आपल्या दारी म्हणायचं आणि जनतेच्या हातात गाजर द्यायची हा कसला धंदा आहे विकास अशाने होतो का विकास असा होऊ शकतो का रात्रीत निर्णय घेतले जातात काहीच अडचण नाही औरंगाबादचं संभाजीनगर करा संभाजीनगर करा संभाजीनगर करा खूप वर्षापासूनची मागणी होती मग मा कायदेशीर प्रक्रियेमुळे परत त्याच्या आला कोणी हायकोर्टात गेलं कोण कुठं गेलं रात्रीत काल नोटिफिकेशन काढलं आणि मग उस्मानाबादचं धाराशिव पण करून टाकलं आणि औरंगाबादचं संभाजीनगर अधिकृत सरकार महाराष्ट्र सरकारने नोटिफिकेशन काढलं तसच रात्रीत पॅकेज जाहीर केला ना महाराष्ट्राला मराठवाड्याला खास करून त्या आठ जिल्ह्यांना नुसत्या मराठवाड्यातला अस्सल खाण्यासाठी मिटिंगा झोडण्याची काहीच गरज नाही सगळे नेते फसवेत लक्षात घ्या सगळे नेते फसवे आहेत सत्ताधारी असो किंवा गप्प बसणारा विरोधक असो बोलणाऱ्या विरोधकाला सॅल्युटच आहे तुम्ही जर बोलणार नाही संघर्ष करणार नाही तर काय तुमचं काय कशाला का तुमचं कौतुक करायचं कोणी मित्रांनो महाराष्ट्रातल्या पोरांचं मला दुर्दैव वाटत महाराष्ट्रामध्ये जेवढी बेरोजगारी आहे तेवढी एका मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात गुटखा बंदी सर्रास गुटखा मराठवाड्यात विकला जातो प्रचंड व्यसन केली जाते तरुण तरुण पोरं सुद्धा दिवसभर दारूच्या झंगाट न नशेत असतात आयासावन झोमके असतो का पोरांना कामधंदे नाहीत रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत लोन कोणी देत नाही पुढारी त्याच्याकडे बघत नाहीत योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत संपलेले असतात पाणी नाही चांगले रस्ते नाही विकासाच्या कुठल्या योजना नाहीत काही नाही जमलं तर मराठवाड्यासाठी काहीतरी करा नाही तर परत तोंड सुद्धा तिकडे मराठवाड्याला दाखवायला जाऊ नका कारण लोक गप्पा आहेत तोपर्यंत आहेत हो तुम्हाला नाही बघणार तुम्ही कोण आहे ते तुम्ही जर नाही काही केलं तर मग तुमच्या मागे लागणार मराठवाडा आहे उपेक्षित होता आहे भविष्यात राहील का नाही माहीत नाही नेत्यांनी आता काहीतरी करणं गरजेचं आहे किंवा मराठवाड्यातल्या तमाम आया बहिणींना माता भगिनींना मित्रांना ज्येष्ठांना विनंती आता मराठवाड्यातले नेते बदलायला शिका किंवा निर्णय घ्या नेता बदलला आजपर्यंत हा आमदार आहे ना बदला आता दुसऱ्याला द्या खासदार आहे ना दुसरा करा हे एकदा करून बघा गावापासून लोकसभेपर्यंत बदल होईल करावा लागेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय